नमस्ते। ऊर्जा इंडस्ट्रीज एव्हरीथिंग इन ऍग्रिकल्चर मध्ये सर्व शेतकरी बंधूंचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी बंधूंना आपले मनापासून अभिनंदन यासाठी की आज 19,000+ अधिक सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे। सोबत मध्ये आपण जे काही हे लाईव्ह सगळे डेमो बघत आहोत, रिसेंटलीच आम्ही 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिलेला होता की तुम्हाला अशाच प्रकारची उत्साहाची टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप करायची, या संपूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देणारच आहोत। आज प्रत्यक्षपणे आम्ही आपल्याला दाखवतोय की तुम्ही आमच्याफक्त कार्यक्रमाला या, सांगली जिल्हा वाळवा तालुक्यामध्ये आम्ही आमचे कार्यक्रम असे डायरेक्टली प्लॉटवरती आयोजित करतो आहोत की ज्याद्वारे आपल्याला अतिशय उत्तम रीतीने आपल्याला प्रत्येक कांडीवरती एरर जसं जास्तीत जास्त लांब राहील किंवा ज्या काही शेतीतल्या ड्रॉबॅक्स असतात, समजा तांबेर आहे, आता जसं की जस्ट आपण पाहत असेल जुन्या पानांवरती तो तांबेरा होता, परंतु तो कव्हर करून आपण ही इतकी चांगली नवीन हिरवीगार पानं काढलेली आहेत। सोबतमध्ये या उसांच्या जाडीचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा अतिशय उच्चतम दर्जाची जाडी या ठिकाणी आपल्याला दिसते। आमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की बऱ्याच वेळेला शेतकरी बंधू काय करतात की उसाचा पाला सोलल्यानंतर त्याला लागवड टाकायला बघतात, म्हणजे खत टाकायला बघतात। आमचं प्रामाणिक मत असं आहे की तुम्ही लागवड आता या स्टेजला म्हणजे उसाचा पाला सोलल्यानंतर खत टाकण्यापेक्षा जर उसाच्या पानांवरती जर आपल्याला फवारे घेता आले तर ह्याच्यासारखा चांगला उपयोग कुठलाच नाही। या फवाऱ्याचा काय फायदा होतो की संपूर्णपणे तुम्हाला तांबेरा कंट्रोल होऊन जाऊन प्रत्येक कांडी म्हणजे जुनं तुमचा समजा जेठ्याचा ऊस समजा जरी लहान असेल तर नवीन जे कोंब येतात म्हणजे ज्याला आपण वॉटर शूट असे म्हणतो ते वॉटर शूट अतिशय जाडमध्ये तुम्हाला येणार की ज्या वॉटर शूटचं वजन नवीन कोंबांचं वजनच जवळजवळ 2.5 ते 3 किलो भरतं आपण कुठेही पाहू शकतो। ये सुरुवातीला येताना कोंब ही अशा पद्धतीमध्ये येतात आणि नंतर मात्र त्या कोंबांची जाडी अतिशय उच्चतम दर्जाची म्हणजे 2.5 ते 3 किलोचा हा ऊस सहजतेने भरतो आणि हे देणारं तंत्रज्ञान आतापर्यंत मार्केटला सर्व लोक लिक्विड औषधं म्हणजे लूज करून औषध घेतात, परंतु आम्ही एकमेव आहोत ऊर्जा इंडस्ट्रीजकडून, आमची ISO सर्टिफाईड कंपनी आहे ज्याच्याद्वारे आम्ही ओरिजिनली पावडर फॉर्ममध्ये आपल्याला प्रोडक्ट पुरवतो की ज्याद्वारे हा संपूर्ण आपण इथं लाईव्ह आहोत हे उसाची पानं हलत आहेत, प्रत्येक पान आपल्याला 4 बोटं रुंदी दिसत आहे। दुसरा मुद्दा तुम्हाला प्रत्येक पेरविधीपेक्षा लांब राखून तुम्हाला ही जाडी करून हे वॉटर शूट म्हणजे 2.5 ते 3 किलोची जर कोंब नवीन येत असतील तर सहज तुमचा ऊस कुळवेपर्यंत किती जरी खराब असला तरी तो 100-120 टन सहज असणार आहे। तुम्हाला अशा अवस्थेमध्ये म्हणजे उसाचा पाला सोलल्यानंतर जर कोंब निघत नसतील तर ते कोंब काढायच्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला मदत करू। आमची ऊर्जा इंडस्ट्री नेहमीच आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी तत्पर असते की ज्याच्याद्वारे आम्ही आपल्याला अशाच प्रकारचे हे कोंब देतो। यासाठी फक्त काय करायचं आहे तुमच्या पिकांचे आम्हाला म्हणजे तुमचा ऊस असतील किंवा कुठलंही पीक त्याचे फक्त आम्हाला फोटो पाठवा, त्या फोटोनुसार त्या पिकाला त्या स्टेजला नेमकं कोणतं खत टाकायचं, कोणते फवारे घ्यायचे, कोणती तणनाशकं द्यायची, तर याचे संपूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही आपल्याला देऊ। समजा जरी आपल्याला ऊस शेतीमध्ये जरी काही किरकोळमध्ये ड्रॉबॅक्स असतील, समजा तुम्हाला काही डोळे फुटत असतील किंवा जाडी उसाला कमी असेल, पानांची रुंदी कमी असेल, तर प्रत्येक पान तुम्हाला आम्ही 4 वर्ष रुंदी करून देऊ। सोबतमध्ये तुमची जी काही जाडी आहे, उंची आहे, वजन आहे, त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक देऊ। पावसाळी खतांसाठी किंवा अशा दरम्यान तुम्ही जे खत रासायनिक खत टाकणार, ॲक्च्युली ह्या उसाची मुळी जवळजवळ 1.5 फूट म्हणजे 1 मुळी त्या पाल्याच्या खाली आहे, अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर इतकं खत दिली तर उपयोगच नाही होणार। तुम्ही परत एकदा समजून घ्या, रिसेंटली आम्ही त्यावरती देखील स्पेशली व्हिडिओ देतो, इतकं खत जर टाकली तर फक्त उपयोग काय आहे, पाला कुजणे। आणि पाला कुजणे ही प्रोसेस काय आहे तर पावसाळ्यामध्ये जो वरून पाऊस पडणार त्यानंतरच पाला कुजत आहे, त्यामुळे शक्यतो आमचा आपल्याला आव्हान असं आहे की तुम्ही आमचे कार्यक्रम अटेंड करा। रिसेंटलीच आमचं स्मार्ट शेती या नावाने एक ॲप देखील येत आहे, त्या ॲपला जरी आपण डाउनलोड केलं तर त्याच्याद्वारे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत म्हणजे ह्याला नेमकं कुठल्या घटकाचं प्रमाण म्हणजे कुठल्या खताचं प्रमाण किती द्यायचं, कुठला पर्टिक्युलर फवारा, समजा GA 6B असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शेत्स असतील
संजीवक असतील, फुलांचे प्रमाण असतील, 0.50, 0.50 सर्व गोष्टी नेमक्या किती प्रमाणात, किती उंच असल्यानंतर किती प्रमाणात द्यायचं की जेणेकरून तुम्हाला जाडी उंची काळोखी हे सगळंच येईल. जसं इथं आपण पाहतोय की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जे कोंब येतील ते सुद्धा अंगठ्यासारखे जाडच येणार. एकदा तुमचं पांढरं पेंटअप झालं की तुम्हाला मावा तांबेरा यायचा काहीच अडचण नाही. आणि हे सगळं आमची कंपनी ऊर्जा इंडस्ट्रीज ही टेक्नॉलॉजी आपल्याला सहजतेने उपलब्ध करून देते. आणि बाय पोस्ट बाय कुरियर तुमच्या घरी आमचे प्रोडक्ट पोचवायचे आम्ही घेतो. पावसाळ्यामध्ये जे तुम्ही खतं टाकणार, साधारणपणे तुम्ही 4-6-8 हजार जे काही घालवणार ते तुम्ही 1 रुपया न खर्च करता तुम्हाला उसाचे अशा प्रकारची उंची जाडी काळोखी सुटवा हे सर्व द्यायची जबाबदारी आम्ही घेतच आहोत. अशा प्रकारचे जाड कोंब हे देखील आम्ही निश्चितपणे आपणालाच देऊ. यासाठी फक्त आमच्याशी संलग्न राहा. आमची ISO सर्टिफाईड कंपनी आहे त्यामुळं जो काही प्रोडक्ट तुम्हाला देऊ तो ओरिजिनल आणि ओरिजिनलच आम्ही तुम्हाला पुरवणार. सोबतमध्ये तुम्हाला 100-120 टन ॲव्हरेज कसं न्यायचं ह्या संदर्भात आता हा जर कोंब आपण पाहत असेल हा नंतर आलेला कोंब आहे. हे नंतर आलेलेच कोंब आहे. त्यांची जाडी, तुम्ही पानांची रुंदी, पानांची ग्रीप, आता ह्याला काय कुठला रोग येणार आहे, कुठली कीड येणार आहे. त्यामुळं तुम्ही निश्चितपणे तुमचा ऊस अगर कुठल्याही पिकाचा भार आमच्यावर सोपवून निश्चित राहा. आम्ही निश्चितपणेच आपणाला एकरी 100 टन पार नक्कीच नेऊ. नमस्ते.